नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: लॉकडाऊन मुक्तीचा रविवार उजाडला, खरेदीसाठी खुली झाली बाजारपेठ, आमदार अनिल बेनके झाले कोरोना मुक्त, तालुक्यावर धास्तीचे सावट कायम, मंगळवार पेठ सील डाऊन, जिम कार्यारंभ निर्णयाचे संचालकांकडून स्वागत, पोस्ट खात्याची विशेष वितरण व्यवस्था. लॉकडाऊन मुक्तीचा रविवार उजाडला. लॉकडाऊनच्या टप्प्यातील रविवार संपल्यामुळे नागरिकांना समाधानाचा दिलासा मिळाला आहे. सक्तीमुळे आणि पालनाच्या निर्बंधामुळे मागील चार रविवारी घरी बसलेल्या नागरिकांना रविवारी भटकंतीची संधी मिळाली, त्यामुळे बाजारपेठेत संचार सुरू झाल्याचे दिसून आले. मागील चार रविवार पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रविवारची मजा लुटण्यात व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र अखेर रविवारच्या या दिवशी सारेजण काहीसे मोकळे झाले होते. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मित्रमैत्रिणींनी आणि साऱ्यांनाच या दिवसाने आनंद दिला. तणाव दूर झाल्याने येत्या काही दिवसात ही मरगळ दूर होईल असा विश्वास बाजारपेठेतून व्यक्त झाला. शहराच्या काही भागात शुकशुकाट. एकीकडे शहराच्या भाजी बाजार आणि बाजारपेठेत उत्साह दिसून आला, तरी शहराच्या काही भागात मात्र शुकशुकाट पसरला होता. कलमट रोड, फोर्ट रोड, धारवाड रोड, पीबी रोड या परिसरातील व्यवहार बंद राहिले होते, यामुळे या परिसरात शुकशुकाट होता. स्मार्ट न्यूज टीमने शहराचा फेरफटका मारला असता हे चित्र दिसून आले, यामुळे शहराच्या काही भागात व्यवहार बंद राहिले. रविवारच्या दिवशीही या भागात देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत असे, मात्र रविवारी काहीसे वेगळे चित्र दिसून आले. लॉकडाऊन निर्बंध हटविण्यात आले तरी सोशल डिस्टन्स आणि इतर नियमावलीचे पालन करण्यासाठी नागरिकांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद ठरले आहे, त्यामुळे रविवारच्या दिवशी देखील हा भाग सुनासुना राहिल्याचे दिसून आले. आमदार अनिल बेनके झाले कोरोना मुक्त. आमदार अनिल बेनके कोरोनामधून बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आमदार अनिल बेनके यांच्या कुटुंबातील सदस्यांना डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधून निरोप देण्यात आला. आमदार अनिल बेनके यांना दिनांक 13 जुलै रोजी उपचारासाठी येथील डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यावर धास्तीचे सावट कायम. बेळगाव तालुक्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे धास्तीचे वातावरण कायम आहे. यामधून आरोग्य खात्याने जागरूकती व्यापक मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे. ग्रामस्थांनी देखील कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून जागरूकतेने राहणे आवश्यक आहे. रविवारी सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सामरा हवाई दल प्रशिक्षण केंद्रातील 9 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कंग्राळे येथे 2 रुग्ण आढळून आले आहेत. सुळेभावी, हलगा, बस्तवाड, कुद्रेमनी, भेंडीगेरी, शिंदोळी, केदनूर, कडोली, गणेशपूर, येळ्ळूर आणि पिरणवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. शहर आणि उपनगरातील भागात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बॅरिकेड्स लावून परिसर सील डाऊन करण्यात येत आहेत. टिळकवाडीतील मंगळवार पेठ परिसर रविवारी सकाळी सील डाऊन करण्यात आला आहे. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या वतीने देण्यात आली. यापूर्वी देखील मंगळवार पेठच्या काही भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने दक्षता घेतली असून या परिसरातील रहदारी रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या स्वरूपातील फलक येथे लावण्यात आले आहेत. जिम कार्यारंभ निर्णयाचे संचालकांनी केले स्वागत. संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला तो व्यायामशाळांना. बेळगाव शहरात जवळजवळ 120 हून अधिक लहान मोठे जिम आहेत. कोरोनामुळे सर्व जिम बंद होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. सगळ्याच जिम मालकांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पण शेवटी येत्या 5 ऑगस्टपासून सर्व जिम सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला, त्यामुळे सध्या सर्वच जिम मालकांना अतिशय आनंद झाला आहे, अशी माहिती बेळगाव जिम ओनर्स संघटनेचे अध्यक्ष आणि मॉडर्न जिमचे संचालक किरण कावळे यांनी स्मार्ट न्यूजला दिली. गेले 5-6 महिने बेळगावमध्ये सर्व जिम्स बंद होत्या.
कोरोनाच्या महामारीमुळे अख्खा जिम इंडस्ट्रीज बंद होती. त्यामुळे गेले 5-6 महिन्यानंतर अनेकांना आम्ही निवेदन दिले. त्याच्यामध्ये खासदार होते, पोलीस कमिशनर होते, DC होते, तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. या सर्वांना निवेदन देऊन सुद्धा जिम चालू होत नव्हत्या, कारण ही कोरोनाची जी महामारीमुळे होते, या महामारीमुळे इतका त्रास झाला की आम्हाला सुद्धा नाईलाज झाला की जिम बंद करायची वेळ आली. पण परवाच सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की 5 तारखेला या जिम चालू होणार आहेत. आणि मी खास करून माननीय पंतप्रधान PM मोदींचं अभिनंदन करतो की त्यांनी जिम ओपन करायला मुभा दिली. त्यामुळे आम्ही सर्व जिम चालक, जिम मालक खूप खुशीत आहोत. आणि या खुशीमुळे येत्या 5 तारखेला आम्ही जिम चालू करणार आहोत. आता जिममध्ये काय काय हवं आहे आणि काय काय नको आहे हे उपाध्यक्ष चेतन ताशिंदर सांगतील. प्रथम तर आम्ही प्रधानमंत्रीचे आभार मानतो की आम्हाला हे सगळं सुरुवातीला परमिशन दिले. त्याचप्रमाणे जे काही आमच्या जिममध्ये सॅनिटायझर वगैरे लागतील, काही मास्क लागतील, ते आम्ही सर्व ठेवून ही आमची जिम सुरू करतो. आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे परमिशन दिलं ते खूप चांगलं केलं आहे, कारण का इतके दिवस एवढे वाईट होते की 5-6 महिने गेले की प्रत्येक महिन्याचा भाडा आम्हाला भरावा लागत होता, ना इन्कम होता का ना काहीच होता. तर असे आमचे दिवस गेलेले आहेत आणि आता ह्याच्या पुढं आम्हाला गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे फार चांगली गोष्ट आहे की परमिशन दिलेलं आहे आणि आम्ही ते परमिशन दिलेलं तर पालन करू. जे मास्क वगैरे घालायचे आहेत ते येताना मास्क आम्ही रूल्स त्यांचे फॉलो करू आणि परत आल्यानंतर जिममध्ये आम्ही सॅनिटायझर करून घेऊ प्रत्येकाशी आणि थर्मामीटर आम्ही चेक करूनच आत घेऊ जिममध्ये. असं आम्ही रूल्स वगैरे सगळे फॉलो करून आमचा जिम व्यवस्थित चालू. अब हमको गवर्नमेंटने ऑथॉरिटी दी है चालू करने के जिम, बट अभी सबसे बड़ी बात यह है कि हमको लोगों की हेल्थ भी देखनी पड़ेगी. तो हम प्रिकॉशंस एज एसोसिएशन ये सोच के रखा है कि एंट्रेंस पे आते ही लोगों को पहले सैनिटाइज कीजिए, मास्क रखना है ज़रूरी है, टेम्परेचर चेक करना है, उसके बाद बैचेस बना के रखेंगे कि ओवर क्राउडिंग ना हो, सोशल डिस्टेंसिंग रहे और डेटॉल सैनिटाइजिंग हर एक कोने में पड़ा रहेगा. जो जो भी बंदा आएगा वो खुद ही यूज़ करेगा, क्लीन करेगा और फिर यूज़ करेगा, मशीन में जाते हुए फिर से क्लीन करेगा सेफ्टी और हाइजीन के लिए. तो ये थोड़े बहुत मेजर्स हमने रखे हैं कि सेफ्टी ऑफ पब्लिक. एट द सेम टाइम ये भी होगा, हम हर एक बंदे का एड्रेस लिख के रखेंगे कि कौन से एरिया से है, कौन से लोकेशन से है. अगर वो कॉन्टेमिनेटेड जोन से है तो हम उनको अलाउ नहीं करेंगे और ये सेफ्टी मेजर्स हमने रखे हैं. वो छोड़ के हम ये भी दिमाग में रखेंगे कि ये तो हो गया कि सेफ्टी मेजर्स, अभी हम एक हेल्थ इंडस्ट्री से हैं तो उनको हेल्थ का मतलब इम्यून सिस्टम कैसे बढ़ाना है, हम वो भी उनको एडुकेट करेंगे कि वो अंदर से भी हेल्दी रहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, बेळगाव जिम ओनर्स असोसिएशन वेलफेअर असोसिएशन म्हणून आम्ही डिक्लेअर केलेलं आहे आणि आमचा रजिस्टर नंबर आहे 177. तर या गव्हर्नमेंटच्या रजिस्टरप्रमाणे आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे आम्ही फॉलो करणार आहोत. आम्ही प्रथम सर्वप्रथम जिम सॅनिटाईज करून प्रत्येक मुलाला मास्क, सोशल डिस्टन्स, हॉट वॉटर, सेपरेट टॉवेल, हँडग्लोव्ज, नॅपकिन आणि जिमच्या आकाराने बॅचेस ठरवणार आहेत याची सर्वांनी कल्पना घ्यावी. जिममध्ये आल्यानंतर कोरोना होतो ही चुकीची कल्पना आहे, कारण मोठमोठ्या जिममध्ये AC असतात आणि AC मुळेच आम्हाला हे दिवस भोगावे लागले. आणि आता जिममध्ये इम्युनिटी तयार होते हे आम्हाला माहिती होतं, पण AC च्यामुळे गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी आणली होती. पण ही बंदी आम्ही आता AC बंद करून चालू करणार आहोत, तेव्हा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं इतकीच विनंती. थँक्यू. बेळगाव सिटी जिम वेलफेअर संघटनेच्या वतीने खासदार, आमदार, डेप्युटी कमिशनर, पोलीस कमिशनर, मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीपर्यंत निवेदन देण्यात आले होते आणि शेवटी आमच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि येत्या 5 ऑगस्टपासून शहरातील सर्व जिम पुन्हा सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली. पोस्ट खात्याकडून राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीने पाठविलेल्या राख्या त्यांच्या भावापर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी पोस्ट खात्याने विशेष दखल घेतली आहे. रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही केवळ भावांना राख्या वेळेत मिळाव्यात यासाठी पोस्ट कार्यालय सुरू आहेत.
पोस्टमन राख्यांचे वितरण करण्यासाठी घरोघरी जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे भाऊ बहीण कॅन्टोनमेंट झोन आणि सीलबंद इमारतींमध्ये राहत असल्याने एकाच शहरात असूनही अनेकांना आपल्या भावंडांना भेटता येणार नाही. सोमवार दिनांक 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्यांना आपल्या भावांना राखी बांधणेही शक्य होणार नाही. यासाठी पोस्ट विभागाने स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल अशा घोषवाक्याने सर्वांना आनंद देण्यासाठी राखी टपालाचे संकलन, प्रसारण व वितरण यास प्राधान्य दिले आहे. मध्यवर्ती बस सेवेला थंड प्रतिसाद. रविवारचा लॉकडाऊन दूर झाल्यानंतर शहरात नागरिकांचा संचार सुरू झाला, मात्र लांब पल्ल्याच्या बसेसना अद्याप प्रवासी बाहेर पडले नसल्याचे दिसून आले. रविवारचा हा लॉकडाऊन हटविल्यानंतरचा पहिला दिवस बस सेवेसाठी मात्र काहीसा रिकामा गेला. स्मार्ट न्यूज टीमने मध्यवर्ती बस स्थानकावर असणाऱ्या वाहक चालक यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आपण प्रवाशांची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले. शहरी भागातून बाहेरचा प्रवास करण्यासाठी अद्याप प्रवासी नागरिकांची मानसिकता तयार झालेली नाही, याला हळूहळू प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा परिवहन मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शांताबाई बाळकृष्ण जाधव यांचे निधन. पहिला क्रॉस भाग्यनगर येथील रहिवासी शांताबाई बाळकृष्ण जाधव वय 78 यांचे दिनांक 2 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दीपक मेलगे यांच्या त्या बहीण होत. शहरावरील कोरोनाची धास्ती कायम. शहर आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही वाढतेच आहे. रविवारच्या दिवशी सकाळी उपलब्ध माहितीनुसार वंटमुरी कॉलनी येथे 17, शहापूर येथे 7 आणि वडगाव येथे 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त कॅम्प, भारतनगर, चांदूगल्ली, कणबर्गी, शिवाजीनगर, पांगुळ गल्ली, अमननगर, बसव कॉलनी, टीव्ही सेंटर, मारुती नगर, मुजावर गल्ली, हनुमान नगर, समाधीवी गल्ली, आझाद नगर, सिंधी कॉलनी, रुक्मिणी नगर, गुरुप्रसाद नगर, खासबाग, रामतीर्थ नगर, महांतेश नगर, नानावडी, कसाई गल्ली, कामत गल्ली, द्वारका नगर, महांतेश नगर, टिळकवाडी आणि मराठा कॉलनी येथेही रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.